अरे यार आपला डॉन होणार नाही अजून ये ना यार तुम्ही भी बलती का उद्याच्या पेवानी बापू जब से डॉन आयले गाँव में सबकी चाय पानी की सोय हो जायले अरे त्याला जर हरभरा दारू चढाव ना तर चहा पाणी काय नाश्ता बोलू जास म्हणतो नाश्ता बोलू जास अरे तो देख निघा डॉन काय घड सोन बस नात का अरे काय करस मग काय काम चालू छे तुला सारखा दिलदार माणूस असताना काम करण काय करे श्यामले श्यामला समजावले मला मारी सर बापू जब से तू गाँव में आया तब से तेरे प्यार में पड़ गए रे अरे घर नहीं याद है इतनी मन तो घर नहीं याद है इतनी खरच नाश्ता करा ना मग लाव रे सर्वातलं लाचं नाव अरे पुऱ्या लावते का नाश्ता अरे भो बिल्ल रे लिखले रे दोनना नावर लिखले ना या लिखली की सन दोन डायरा भरी गया हलो कमी हो ऐकस का 50 वर जाना तुम नसता ऐकी राय नो अरे गाव मग काय लोके चावी राहणार काय चावायचं लोके आपला रंगाने बारा मग काय बोलते सो डान बोलतस गाव मा नाव काय तो काढी नाव गाडी मायो असं काही माहिती बोलांना नाही मना रंगा बद्दल तुमना मना झगडवी जाई तो पोऱ्या तुझं पायरेच बिघडणार काय करते एवढा तुम्ही संताप करत असत कालीन माले सरपंचाने बोलावत काय म्हणे त्या काय करा ना त्या तेसनी गाव मधला कोणी त्यांनी बिघडली टाकत असं म्हणे का सरपंच करून दिन तर ऐकायला भेटणं मारामारी बी करी त्यांनी मना रंग्यात असं करावं नाही लोक त्यांना जडतस काय हिरो शे तो हिरो हिरो नाही हो तो झिरो आहे झिरो असं काही म्हणा नाही तुम्ही मला झगडवी जाई मला असं ऐकायला भेटणार तो चोऱ्या बी करत अरे माय लोक जगत का तुम्हाला डोकं पिरी गाय
मागून एक मोटर उनी ती मोटर तेल म्हणे पी 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 उन्हासाला वाटल्या काय बो अरे मी गरगाय तू पण गरवाने सांगा माले तू 8 बसशी म्हणे ओ दादा मला पैसा दे टाक ना बो जाऊ दे रे त्यानं रोज नसे पण दान विचारू का अरे बोल यार बोल बस 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 तेरे अटकने वाले गेर बंद कर मैं पूछ रहा ना उसको किरे भाई डान तू मुंबई में इतने बड़े आदमी के वहां काम को था तू वो सब छोड़ के न्या गांव में क्यों आया ये एक लंबी कहानी से नाही मालक इथला दिन तुमच्याकडे काम कर पण तरी मनावर तुम्ही भरोसा नाही ठेवा अरे असं कसं म्हणतो नाही मालक भरोसाच नाही तुमच्या मनावर अरे आमच्या सर्व चालक ना तेच तर मोठं दुःख नसे म्हणजे काय फायदा हो त्यांना मधली एक बी किल्ली तर तिजोरी लागत नाही तिजोरीने चाबी तर तुम्हीच ली जात म्हणजे तुझा चोरीकडनं तर विचार दिसतोय थांब पोलिसांनाच कळव हॅलो पोलीस स्टेशन ये रेज ने भाऊ माले 11 गावनी पोलीस धुंडी राहिनी डॉन काय भाजीपाला वाटणा मेथीनी भाजी का पोक्याने भाजी का शोपलग्नी उधार कव दे भाऊ तू का पैसा ना काय दादा लगेच तुम्ही जाता ते अरे क्या दलेंद्र गैर ये अपमान अरे भाई अपमान होने को मान लगता दादा अन तेरा का मान है अरे का मा पसीना पसीना काय को हो रहा तू मंगा मला काहीच मान नाही का गाव मा जाऊ द्या रे काय आपला पोल कोल कर राहणार काय रे काय आपस मग झगडा कर राहणार रे बोलतो टेन्शन मशे डॉन मी बापरे मी शे तर काय टेन्शन शे तुले
ती रंगिका गंगेश आहे, तिनं वाईकस का तू? हा वाईकस काय रे? काल दे नुसतं तिला हातच लावत हो तू मग ना मग कान पाठवा मारी जाऊ दे रे बाप्या, लेडीज बाहेर ना झगडा मग पडू नये वो. तुले काय माहित छे बाप्या, पुरीस ना पाय रे कितला दार मार खायचे आणि कितला दार जेल मध्ये जायल छे. अरे दादा तुले कितला घाबरतस गाव मा? हा ते तर शेच. अरे दादा तुम नाव सांगतो मी की डॉनला सांगितसू. हा मुमन नाव सांगतस घाबरण्याशी. घाबरण्याशी? अरे आज मी कान पटा मग वर्दी तिने मन नाव सांगेल वरबी. अरे एवढंच नाही असं मी म्हणे तुला कोणता दाना डुण्याचे त्याला मी देखील इसू. काय बात करा ना यार, अशी बोलली ती? अरे मन अपमान करा तर करा पण तिना अपमान करा तिने. अरे घाबरू नका, तिना माया मायावना टाइम आहे, देखा तिने कशी जिराव असं. येसना समोर जर आपण घाबरी गोत तर ह्या बी सला आपले भाव देणार नाहीत. जास्त भाव कास का कावर मारा त्याले? अरे तो मने हात पकडी राहता. मी बी तुला हात पकडा तर तू बी मला मारची का? लाईट देख मा समजी तुले. अपमान दादा अपमान. डॉन सोड नको. अभी देख दादा उसका कैसा पाला उतरेगा. डॉन दादा तुम आगे बढ़ो. तुमले मनाले काय लागा साला सूप आई तरी बरी बटनी इज्जत मा जेल मा पुलिस कितला बेकार मारतस मालिस माहित. काय विचार करा ना दादा. आग लाय टॅक्स आग. लेडीज बायस वर हात नाही उचलतस आपण. भारतीय तुना कोणी विचार आग लाय देशी आग. तू ना पाय रे सला सगळा घेऊ रे ना. अरे घाबरू नको दादा. गुर्या आज कोणता वार छे रे? दादा आज गुरुवार छे. गुरुवार आज मारामारी बंद. अरे पण क्यों? आज उपास छे मना. उपासना दिन मी मारामारी करत नाही, ते माले लागू पडत नाही. काल दिन देखू दादा त्याले कस शक्य छे ते? अरे आप और क्या हुआ? काल दिन शुक्रवार संतूची मायने उपास. तुला उपास नाही होणार ना, त्या दिन देखू दादा त्याले. वाची गैर तो उपास नाडणा नाहीतर. ये तुला लाडा पाहिजे तो लाडकाय घ्या. कट कट करू नका मायसा. काय ना जाय करू आणते नगर हाई विचार ना सगळं तर पडेल होता. बस ना वही दोस्त कोणा तसाच रिकामा फिरा ना तो. मग मी काय करू? काय झालं काल वर गाडी करी हुई लागली बिलेट पान घालते ते ना सुजे सुजे किती राहणार. नाही रे कोणा ना सध्या गाल पुगिनी साथ चालू गाव मग सांगता येत नाही. साथ तर चालू आहे बेटा पण तुझी साथ चांगली दिसत नाही. मी काय करी राहिलो? अरे तुला बारामा लोके बारामाटा बोलणार येतात ना. नाही भाऊरंगा लोके काय बी चालतच गाव मा. नाही हो मा लोके काय बी चालतच मग तेच नवर भरोसा ठेव नका. मग बेटा मी सांगा होता ना मला रंगा तसं काहीच करावं नाही. लोके सांगते त्याचा भरोसा नाही. देण्यावर भरोसा आहे का मग?
एवढा गुण नाही का तो पोटना पोऱ्या नको पोरासाठी मग लोक सठ का बस जाय कीर्तन राम लवकर जाय बेटा तुला पलिमा जेवण दाडगेस तुले म्हातारीन जेवण एकदम भारी बनाडलं होतं त्या
दान आज उदास दिख रहा। अरे तसा नहीं रे, तसा नहीं मग कसा रे? अरे ती काल दिन होती ना। अरे कोण? अरे जाऊ दे यार। बोल ना बापू। अरे इतने रे तीज ना तेरे आज छोडू मत तिरा बाहून त्यावेत ना गावले जा रे। अरे देख मी ती आज सोळावी तो अरे गन बारा गावने पाणी प्यायलं तो आणि ओबी गन नखरे दिखाती ना भाई आपला बदला पूरा होईल आज। रंगे मला रस्ता सोड बरं मला जाऊ द्या। अरे मी काय म्हणस ऐकी दिले काय म्हणस तू? देख तू मले काय देखू काल दिस पासून देखे राहणे तू ना आलं काल दिन भेटणं देख कमी पडणं वाटत तुले सांगू का मना बाऊले भाऊले कसले बलय राणी आते तू म्हणे गोष्ट ऐकिले ते देखा रे सोडत होतो तिला आते वाघारी भी म्हणता। अरे बापू भी कहेंगी त्याच्या आदमी मिला पण हो बोलीस का बरं ना वाघारी का बरं ना। अरे बोलने में तो झगड़ा बढ़ेगी अंत तब तो मजा आएगी अनेक्ष मैं बदला पूरा हो। अरे तेरा क्या मेरा भी बदला निकल जाएगा मतलब तेरे भी मारा था का मारा होता का दो बार मारे ले मेरे को सांग तू सांग आते काल दिन जाए ना ते कमी जाए का नहीं मां तसा नहीं कसा शे सांग तू जाते माले वाईट वाटन कसा ना तुना संगे वाईट वागणू ना ते ना असं मैं इतलं सब बोलले इतला टाइम लावा आतेपर्यंत मना माठ भरायचा जाता बरं मी जा साते आको काही विचार नाही का विचार ले ना। अरे बापरे मना भाऊ ना डरको कथा ना। अरे बापरे राव तो वापस ही गया बिन मारा ना मंत बिन मारा ना मा बदला भी रह गया यार। अरे खोदा पहाड़ अन निकला चूहा। अरे क्या सोचा था क्या पाया अरे ये मुंह काला करके आया। काय रिकामाच उन ना तू तू मारशी येणे वाटच नाही करेन तुझा मी। अरे तेच करायन तुला मी। अरे तो क्या होवा फिर तिले सांग सर्वांचा नाम दिला पण ह्या डॉन नाम दिलासी ना वायदाशी असं सांग ना हा म्हणत हात पाय जागा ठेवणार नाही। अरे वा मग काय म्हणे ती? अरे काय म्हणे ती लागणी ना रावण्या घराले माले माफ कर मी तुनी माफी मांगस। अरे तिना भाऊने मारत त्यांना काय आणि म्हणे तेले भी माफी मांगायला असू। अच्छा किया बहुत फडफड करती ठेव पण किरे भाई आगे क्या हुआ? आणि मग काय बिचारी लागणी ना माफी मांगाले दिन माफ करी आणि मग लागणी ना गुरु गुरु चालले। अरे वा बात वर तो पार्टी वाला पाहिजे मटन उसके साथ में थोड़ी ओबी मिल जाए तो फिर। अरे दारू सांगना येडा दारू इतना कसा सरमज राय ना पार्टी ठीक है काल दिन दिस चला आज। महाराज आपला गावना सरपंच सारखा सरपंच माणूस नाही शे। आपला गावना सरपंच पैसा वाला शे पण अभिमान नाही गरीब दूर असले आडे अडचणले मदत करस आपा आपला गावना सरपंच देव माणूस महाराज त्यासना घरून रिकामे आते कोणी जात नाही त्याचा घर सांधला असेल नवको शेतमंच्या कोणलेच फरक समजत नाही हा खाजी दिवाळी जसा घरवाला असले कपडा करत तसा त्या सर्वसले कपडा करत। काय मंडळी काय चालू शे कस काय शे काम धंदा बरं शे आपले जमजम तुम्हाला आशीर्वाद शेतात्या तुम्हाला आशीर्वाद जो नाही राहत तेपर्यंत आम्ही देश उधळी लागतो काय करे मी असं अहो तात्या पावसाळ्यामध्ये जो बैल वाई घेतात तो तुम्हीच लिहिन तत्माले। अरे मग काय राय अहो तात्या त्यांना वाटत जगणू नाही तर गाव सोडी जाणं पडतं माले। अरे मनकडून जेवढं वस तेवढं खरंच गावना जमिनीना जेवढं पीक येस तात्या त्यांना तुम्हाच पैसा शेत खरंच येतात्या नाही तर तो सावकार
दाम दुपटला इसन आमच्या जमिनी हडप कर लेता। खरंच आहे ना, नाही तर कधीच सावकारा सात बाराला चालला जातं। काही खरं शेवर का तात्या? बर हंगाम कसा ते यंदाना? बर या हुंदा वर्णा देवी चांगली साचते। बर गाव मध्ये दिवाबत्ती साफसफाई बरोबर छे ना? तुम्ही शेत तात्या तदलं काही देख ना नाही। जोपर्यंत आपलं हातून चांगलं होत राहत तदलं करो। बर पण तुम्ही सर्वांनी चहा पाणी लिधी का? तुम्ही आला पहिलेच होईगी। बरी कृपा काही आनंदा देव बन तात्या। बर तात्या येतच ना। बर या 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 या। जय कपाशी माऊली। डॉन व तुला सारखा दोस्त भेटणं म्हणजे नाही खरं काम। वस्तात तेरे जय सा दोस्त सात जन्म मिले विलियम करे। जशा या बाया सात जन्म हाऊस नवरा भेटाले पाहिजे मनीषन वणा जाडले दोरा बांधतस तसच तसच ये तो सपने को सातो जन्म मिलने को होना अपन भी वड़ के झड़ को दोरा भांगेंगे। खरे बोलना यार तू मेरे दारे में कोने खोटो बोलस का? पर तू तो हमारे लिए है ना भाई। अरे जास्त पीव ना का? पियो मत। अरे मर्द ही दारू पीता वो कहते ना मर्द को दर्द नहीं होता। अरे फिर कितनी भी पियो। अरे जेवण भी करणार छे अजून काय बनायल छे? अरे ऐक काय होत कोंबडी मै खांगा तंगडी। अरे वा इतला भारी जेवण। अरे मत जेवणच तरी पण म्हातारीन म्हातारा दिखे आणत नाही। अरे त्या गयात गाव म्हणून जन जमना उपाडीना डाव डोकं म्हणजे डोकं यार। कुणासारखा हुशार माणूस नाही शे म्हणत नाही शे। अब देखो भाई इतना आखरी गलास मैं मार लेता फिर खाने के बारे में सोचेंगे भाई। बाप रे अब मेरी तो कुछ इच्छा नहीं भाई खाने की। तुमको खाने का होगा तो खाओ।
हा ना मावशी बरस ना चाल माले उकली दे कधी मती देखू नको नाही तर करशी माले वल्ली हांड्यानं पाणी वाई राहिलं तुम्ही ध्यान कधीशी तुम्ही तब्येत तर बरीच आहे ना तब्येत नाही तर चांगला डॉक्टरले दाखाड हा ना मावशी दवाखान्यामध्ये झालं अरे बाप्या त्या दिन पासून देखील राहिनू अरे रस्ता से जास नजर अरे तेरे तरफ ही कहीं फिकर जाती नजर आमकडे का बर जात नाही वो म्हणता आमकडे का बर जात नाही तुला बोला मा तुला डोया मा कितलं प्रेम शे मग त्या दिन असं काबर वागणं होईतो तू तर मला तसं दिसत नाही हां त्या पोरेसनीच त्याला भडकाव होई रंग्या तू मना नजर मा खूप चांगला शे म्हणसर मी तुला प्रेम करायला लाग जीवाचे बसले ने सोन जाती माझे आले टोम चावर जाऊ द्या मरण झाला ना गोष्टी जगमा काय झालं ते ऐकलं नाही जगाव काय करणार ना लोक चंद्रावर जाऊनात जगमा काय घडी ते काही सांगता येत नाही जगमा घडीतो घडी पण गाव मग काय विरा ना तुम्ही माहिती शका नाही भो मग काय जगण्या गोष्टी करणार ना मग जाय तरी काय अरे या गाव मग चोऱ्यावर लागल अरे जीवना कोंबड घ्यात म्हणे अगं कुराणा बंद करायला पाहिजे होता ना मग अरे कुराणा तोडी चालली घ्यात म्हणतात या अरे सरपंचाने कपाशी तोडली घ्यात द्या बापरे अचंबाच मी घ्या चिंता कर झाली गोष्टी ना हो बा तू वाचा राम ना गावले बोला काय काम काढ मंडई काय नाही सरपंच साहेब हो मी जरी सरपंच से तो पंचायत मा आठे कसा आले तात्या काय बोलवा कस बोलवा ते माले समजत नाही हो पण काय काम छे ते सांगा काय करवा पोर लग्न करायचे पण पैसा नाही शेत हो पैशाने काय चिंता करतात मी शेना कितला लागेल आणतात काय नाही तात्या लग्न पुरता पाहिजे होता ठीक छे नाही लावले तो मी बाटा उकार होतीन तात्या हा बोल तू ना काय काम छे मतारी आजारी छे दवाखाना पैसा लागी राहतात संध्याकाळी घरी ये जे लागी ते ले जा म्हणी मी थोडी अडचण होती तात्या हा तू ना काय होत पोरगी बायातीन जाई पैसा लागी राहतात काय नात जाई का नातू जाया नातू जाया तात्या हा जी मदत लागेन ते ली जायचो तात्या तुम्ही खरंच देव एक सांगा नव्हतं तात्या गाव मा चोऱ्या विराण्या देखा तात्या आम्ही गरीब शेतकरी शेत कस तरी पेरतस आणि पोट भरतस तेच जर चोरी विराय तर आम्ही खावा ना काय त्या करताच आम्ही सांगायले ऊन मला तीन चार कोंबड्या घ्या मला गरीब न धन घ्या ते मी काय करू खरंच येते मन बी कानून पडण ते आमने बी कपाशी चोरी गई त्याबद्दल पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला पाहिजे अरे तसं नाही गाव दरडणं काम छे आजपर्यंत कोणतीच भानगड पोलीस स्टेशनला गेलीच नाही मग काय करणार अरे आपला झगडा आपणच मोडाना कसाले पोलीस स्टेशन कसाले गावले पडता खरंच येते बी
जे करायचे ना ते जल्दी कळा. तुमले आठवत का तात्या? अहो कसं विसरू मी ते 10 वर्षापूर्वी गोष्ट. आमना घरवर दरोडा पडणार होता, सारी राख रांगोळी होई गेली. आता तसं व्हाल नको, आज चोऱ्या जात सकाळ दरोडा पडतील. आमना तर झोपायची उडी घ्या तात्या. तुम्ही जा बिनघोर झोपा, कारण मनबी मनोर जो घाव शे तो मी कधीच विसरणार नाही. त्या दरोडामा मना बापले मारे टाक होत, ती आग मना मनमा अजून बी शे. त्या आगने आते ज्वाला बनी गयात. जा तुम्ही, मी करत बंदोबस्त. आज आपला सरदार 10 वर्ष नंतर जेल मॅन सुटी होणार. जे गाणं 10 वर्ष पहिले जाय होत तेच गाणं आज वाजले पाहिजे. सरदार न करता तर म्हणजे जान बी आजीरशे. AHHHHH
पहिले दरोडा टाकावत आपण कुठे मानली माहिती सरकार मानली माहिती नाही मालूम नाही मालूम असं उत्तर द्यावर मी तुमले सोडे दिसू मी तुमले नाही सोडा तुमले याद करा कोणी का याद नाही सरदार तुले 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 तुमले कोण लेच याद नाही 10 वर्ष पहिले काय झालं होत ते फक्त मालेच माहिती काय सरदार अरे बीन डोका सो अरे तुम्हा डोकाशात का खोका 10 वर्ष पहिले काय झालं सरदार पंचनागर दरोडा टाकावत आपण असं तर गच्ची दरोडा टाकावतात आपण नाही त्या दरोडा मामनावर हल्ला झाला होता आवडी हिम्मत करू दे मग सरदार मग त्यासाठी या वरिसले बी तडे दरोडा टाकाना म्हणजे येणा पुढे त्यासनी आमनावर हल्ला करानी हिम्मत होणार नाही अशी दहशत तडे फैलावानी अति तडे दरोडा पाडाना आणि रक्ताना सडाबी कवळ टाकाना मग दरोडा अमावशाले समजणार अमावशाले तयार आहे तयार आहे तमे डॉक्टर कडे जाय दिखी तर आहे चांगलं देख कचरा बिचरा काय वाटत रंगे येडा शिका तू माले कनी काय जाय तुले मनावर वर काय जे प्रेम से अजून एकदा सांग ना हा ना तुनावर प्रेम झाय माया मी झोप मात नाही माल चिमटी लेवर ले चिमटी तुझे जाहीर आणि ते करजे मालिकांनी रंगात तुला स्वभाव भलता पटना म्हणतो तुला प्रेम करायला लागतो खर सांगू चांगला मी बी तुनावर प्रेम करू मग पण सांगायला घाबरू तुले पण एक सांगू का एक काय ते सांगत बघ त्यांना मित्र शेतस ना काय करतेस नी त्या काही मला आवडतच नाही भो येता जाता मन नाव लेतस आता मी करावं त्या एवढं काय गाव माता चोऱ्या होतीस ना मला ते वाटत त्या चोऱ्या त्याच करतस हा ते तू ना बाबी खरं सांगस त्या चोऱ्या मीच कराव्या होत्या काय रंगे तू तेच ना बिचारांना काहीच दोष नाही पण काबर काबर असं वाईट काम करत तू त्या दिन तू मला माफ करती ना म्हणीसन मला चांगलं वाटणार म्हणीसन तू चोरी करी का त्या कुशीमा मी त्याचे पार्टी दिनी म्हणीसन मी त्याची चोरी करी गाव मा काय लोक चावी राहणार काय करू माय मी तर सर्दी पडस आणि आजारी पडेल शी गाव मा चोऱ्या होई राहणार माय असं तर कधी घडणं नाही हा गाव मा कोणा कोंबड्या गेल्यात कोणी कपाशी गई
माया चांगलं नाही राय नाही. हा 10 वर्ष पहिले दरोडा पडला होता तेवढाच. तुले मन मन मधली गोष्ट सांगू का? आधी तुम्हाला मन मा बोलत असल तर नका लय माय. तुले तर टट्टाच वाटत. हा माय तुम्हाला मन मा बोलत असल तर इदास. माझ्याशी शंका वाटत कसानी? या चोरी आपला रंग्यात नाही कर ना. काय चावी राय ना तुम्ही बी? नाही व तसं मला वाटलं. असं वाटाना कारण काय? कारण जे मनशी कोंबड्या चोरण्याच्या मना रंगाने चोऱ्यात का? मला तसं वाटत आपला घर ना कोंबडी ना पगे होतात. मायवा कवाय कोण गाव चोरून ना त्या दिन मला भी सात पके पण वाटणं माझ्या ना काम होते. मी बी काही मनवर झालं नाही पण ते कोंबड्या चोरायला आवे उठते ना. मग मग मला मन मा शंका होणे कसानी? हो ना हो माझ्या ना काम नाही आपला रंगानच काम आहे. काय खानदान डाग लागानच काम छे. माय देवबा कस होया ते. राम राम काते सर. कोण? ये 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 मी रंगे शेतात. हा ओळखस मी तुले. पुढे हा बोल ना बोल बोल. मी तुम्हाला पुढे गुन्हा कबूल करायला म्हणून जाते. हा काय गुन्हा काय होता तू? मागे गावाच्या कोंबड्या चोऱ्या पुन्हा वार मधली जी कपाशी चोरी ती चोरी मीच करी होती. तू? अरे मले वाईट वाटण. अरे पण चांगलं बी वाटण. चांगलं? अरे गुन्हा कबूल करायला मोठी हिम्मत लागस आणि मोठ मन लागस. तात्या मला तुम्हाला पुढे उभं राहून शरम वाटस. अरे तुना प्रामाणिकपणा देखी सन तुना गुन्हा मी माफ करा पण यानं पुढे असं व्हायला नको. नाही तात्या येणं पुढे असं व्हावं. एक विचारू का तुले? विचारा था. तू मुंबईला चोऱ्या करे काही दिन जेलमा भी होता खरंच येतात ते? खरंच येते. मित्रासन आणले लागी सन ते बी खरं. कारण त्या कामले कटाय गो घडी घडी जेलमा जाणार पडे. चांगलं आहे. थोडीशी बी कुठे काही चुरी जाई ते त्या टाकेतच मला जेलमा. मग असा जीवन ना कटाय उन्हा बंबई सोडी आणि सीधा गावना रस्ता धरा. भरत चांगलं काही तू? अरे येडा गाव ते गाव रास. बरं तुले गाव मा डॉन का काय म्हणतस म्हणे? त्याने काय झाय तात्या मी बंबईले होतो ना तवे डॉन नाव ना एक सिनेमा देखा तो डॉनच मला आंग मगुशी घ्या. हा मग मी गावले होणो. म्हणजे आपला गावले का? आणि मित्रासले थोड्या बडाया माऱ्या मी बंबईले होतो तव यू करू त्यू करू असं करू तस करू. तटे आपण दादा होतो मारामारी मा नंबर 1 होता. तटे माले समदा डॉन म्हणे. पुढे आपला खेळास ना पुरेतले काय? मी मारेल बडाया त्याचले खऱ्या वाटण्यात त्या बी माले डॉन म्हणायला लागण्यात माले बी बरं वाटे. आते कसं वाटस? आते माले पसतावेच तात्या. जर मी स्वतःले डॉन म्हणे नाही लेतो तर मनावर असं पाप घडत नाही. बरं काही वाईट वाटू नको लिहू पण एक सांगू का? तुम्ही गावना तरुण पुरे जर एकत्र होणार तर आपलं गावन सुरक्षा होईल. तुम्ही सांगा तात्या आम्ही काय करायला पाहिजे? मी काय सांगू? अरे तुम्ही सर्व संघटित व्हा. आपल्या गावावर जर काही संकट होणं तर सर्व मिशन मुकाबला करा. हाच मला तरुण पुरेला सांगणं असेल. तुम्ही सांगेल सारखं जवाब सुद्धा त्या. तुम्ही फक्त मार्गदर्शन करा. येस ता. Thank you.
बाकी समजा धान्य देवाना म्हण रांतात हाऊ नाही म्हणे. आमले जर धान्य दिन नाही तर आमना सरदार तुम्ही राख रांगोळी करी टाकी असं बी सांग मी. तरी बी दिन नाही. मी सांग येले आमना सरदार संग कसाले दुश्मनी लिरा ना तू हाऊ बोलना तुमना सरदारले बी मी देखील असू. तो म्हणे सरदारने बाप मी ठेवू शका. मग बराबर शे आम्ही पिकाडा ना तुमले देवाना अहो कोटला न्याय शे. आम्ही देखा सरदार लोक काही ऐकत नव्हतात. आम्ही मेले बैजबरी गाडी मा टाक आणि आण तुमना समोर सरदार येले आते काय सजा देवानी. विरोध मा गया समजा मरी गया फिकी रे या मुर्दाले गाव मा म्हणजे गाव वारसले समजी जो मना विरोध मा जास त्याना काय परिणाम अस. आणि तुम्ही आमोशा 3 दिन वर राहिने सरपंचना घर दरोडा टाकानी तयारी करा. खबर पाला यार आपला सर वाचले. मी बी तो विचार कर नो विचारलं तर त्याला किरे भाय. किरे भाय अरे रुकना मेरे बाप गाँव में सबको निरुप दे दिया अन सब यहाँ जमा हो जाए है पर ये मामला क्या है. अरे काय वो अजून पार्टी बिटी दी झाला का काय. देखा मित्र सो आते मजाक बाजी गच्ची जाई. अरे आपण जवान पोर आपली भी काहीतरी जबाबदारी छे. रखना मेरे बाप. अरे ओ भय रंग्या अरे ये कुछ कह रहा इसका सुन. अरे उठ रे बोल. अरे बोल ना. अरे ओ मुंद्या अरे येणार का सर उठा. अरे रोग वाटल्या. अरे बोलू दे बीजू छे आणि चल बोल रे. मी काय सांगाय नू ऐकायचे ऐकायचे ऐकायचे. हातना पंजा आहे. हातला पंजा शे ना. हातला पंजा शे ना. आता काय जाय. आता काय जाय. आता विचारू बी तर काय विचार हाय तर आता मूठ जाई. हा मग आपण भी तेच करायला पाहिजे. काय करायला पाहिजे भो. बरोबर. हा मुठना बुक्का कसा बटस भो. कसा. अरे एकदम जोर मा. अरे जशी मूठ तशीच ठेवा एकजूट. बरोबर आहे एकदम बरोबर आहे. हा एकजूट राहिने तर आपला गावावर कोणी वाकडी नजर टाकी का. कसाले कोणी करी. जर करी तर या मुठना दणका कसा पठी. एकदम जोर ना. तेरा कान बता रे इधर. अरे मैंने कान बोला कान. अरे कानच दाखा रहा ना. अरे ये कोणत्या प्रकार का कान. अरे असा
सांग आते काय सांगणं शे तुले शेतुने बोला पैसे होंगा जैसी मुठ वैशी आपली एकजूट ठेवा जन्मा जशी मुठ तशी एकजूट जशी मुठ तशी एकजूट जशी मुठ तशी एकजूट जशी मुठ तशी एकजूट अरे अवयडात तर बरोबर सांगितली भाऊ आपले बी तसंच करणार पडी चला आते सावळ्या सरपंच आज आमुषा आज ठीक 12 वाजता तुना घर दरोडा पाडले आम्ही ही राहणू तुनावर काय होईल ते करील हेजो टाकू सावळ्या कोणले घाबरस नाही म्हणेसन जे करस ते सांगेसन करस इल्ले ठीक 12 वाजता भेटसू सावळ्या सावळ्या काय बोलाव ना काही तात्या काही खुशीने बाद होती का तात्या आपला गावना रंगेश आहे ना त्याने वयचं तुम्ही डान्सला काय म्हणतात तो का तात्या खा जाय मग तात्या त्यानं त्याने एक चमत्कार काढला गावमा गावमाच्या तरुण पिढी वाईट मार्गाला लागली होती त्या सर्वांना त्याने एकत्र कर आणि त्याचा सर्व वाईट व्यसन त्याने दूर करा वा वा रंग्याने तर मस्त काम केले हो त्याने गावने संरक्षण करण्याची शपथ भी लिहिली अरे वा त्याने तर असं बी सांग कि हाई काम आपला तरुण पुरुष कोणी करव बी नाही वा वा खरं बोलला होतो सरकार सरकार कितकं करी हो म्हणून या तरुण मंडळीने हा निर्णय लिहिला त्याने आपला पाठिंबा छे जे काम आपला सरकारी जमणं नाही ते रंग्याने करी देखाड देखा तो रंग्या उन्हाच राम राम तात्या आई तर तुम्ही आशीर्वाद मुळेच घडण अरे खरंच येते पण पुढे कारते तूच लिहिता ना त्यांना बद्दल ह्या गावाला असणे तुला सत्कार करणं ठरायल छे येण्याबद्दल तर तमाशा वाण पाहिल तात्या गाव मग कधी सा तमाशा होईल तात्या कसाले तमाशा ठेवत आपला गाव ना रंग्या अन रंगी करते नमन करमणूक मालेच गाणं म्हणता येतच नाही पण मुंबई ना एक मना मित्र होता नरेंद्र पगारे तो मस्त गाणं म्हणे त्यांनी कॅसेट आणेल छे अरे वा ती कॅसेट लाई सन नासू लागी तुम्ही बंद कर तू घोर न आता उजडाया लागल बंद कर तू घोर न आता उजडाया लागल
किती लोक हे सोसू कुटवर किडती तुझी ही गेली दूरवर किनवती लोक हे सोसू कुटवर सोडी हे वागन तू आता हो सोडी हे वागन लोक हे असाया लागल घाबरान काम नाही तू से मग घाबरान कस करता अरे कित्येक होंगे झाले ऐसे अरे जेवढा होती तेवढा देखील उत्तेजले पण आपण आता पारवर जमाल पाय सर्वात मी सांगे सर असले ते ना पहिले आपण सरपंचाकडे जावल पाहिजे चला देखा गड्या सोन आते करा किंवा मरा असा टाइम येईल मायबापच ना पोटे माणूस एकच सहा जन्मालेस जन्म नाही येईल ना काहीतरी अर्थ पाहिजे ओ कहते ना मरो पण गाव के लिए कुछ अच्छा करके मरो अरे जन्मले उन्हा हेला आणि पाणी वाई वाई मेला असा जन्मना काय फायदा आपला कस करणार ते फक्त सांग पण रंगा एक चिंता शेव उनके पास हत्यार है बंदूका है अरे अरे आपला पण नाही का हत्यार नाही अरे काय गोष्टी करा ना अरे खरंच ना रंग्या खरं सांगी राहणार ना तो अरे अरे सर्व येडा दिखी राहणार तुम्ही अरे पागल तो तू दिखरा अरे तू कसा सर्वच येले दगड पे बैठा अरे तेच तर मोठा आपला हत्यार से अरे दगड ना आजी प्रभू नाही का दगडे मारी सण पाहून लढाई होती अरे दुश्मनीतले घायल कर टाको अरे इसरी गाता इतिहास हा यार म्हणतस ना दगड मी देव राह तो असा राह शे रंग्या डोकं तिले मी डोकं शे मग हर हर तर मधला सगळा दगडे पोतडी मा जमा करा आणि कामले उसने 12 का टेम दिले भाई रहा तसंच आपले 12,000
वा सरपंच वा रामी रायनोत आई माहित राय सर मी घाबरला नाही तू थोडस आम्ही थाक नाही वाटला तुले अरे हॅट घाबरतच फक्त आम्ही देवले अरे या तुला सरकार सैताले नाही दे सरपंच काय गाय देवाना होती दिटाक कारण तुला शेवटला टाइम ही जायचे अरे कोणा कितका टाइम से सावळ्या आता येणारा टाइमच सांगेन इतला भरोसा शे तुला अजून कि तू मना हात माई वाची जाशी कोणा भरोसावर यासना यासना तू या ते मराले तयार अरे तू तर दरोडा टाकायला म्हणता ना दरोडा तर मी टाकस पण तुले मारानंतर 10 वर्ष पहिले तूच पुरावा दिन त्यांना मना विरोध मा 10 वर्ष जेल भोगन पडणी माले एक एक दिन मोजीसन काढेल से मी अरे तुले तर फाशी वाले पाहिजे होती फाशी फाशी तर तुले समजी कशी रास वय मरायला तयार अरे मरण धर तर देव ना हात मारास तू तर मला बाल बी वाकडा करू शकत नाही सावळ्या
वा रंग्या मस्त काम काय आज या बार मी तुला दत्तकले दत्तक ओ डॉन आता तू गच्ची मोठा माणूस रे का मना हॉटेल ने उधारी टाकण भाऊ हा आता मी तुमले एक आनंद बातमी सांगस त्या पूर्ण आणि याने आता आपण लई टाकू